आदिवासी संस्कृतीमध्ये विशिष्ट आकारातील पेंटिंग काढली जातात. वारली ही एक आदिवासी जमात आहे. या पेंटिंगला आदिवासी भाषेत चौक लिहिणे असे म्हणतात. या पेंटिंगमध्ये दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी रेखाटलेल्या पाहायला मिळतात. या चौक लिपीच्या माध्यमातून आदिवासी समाजाची जणू संस्कृती रेखाटली जाते. वारली या जमातीतील महिला आदिम काळापासून चित्र काढत असल्याने या पेंटिंगला सध्या वारली पेंटिंग असे संबोधले जाते. इतकेच नव्हे तर वारली पेंटिंग हे जगप्रसिद्ध झालेली एक कला आहे. माझं नाव कीर्ती निलेश वरठा आहे आणि मी स्वतः वारली समाजापासून आहे आणि इथे बरेच आदिवासी समाज राहतात. 8 जमाती आम्ही इथे आहे आणि वारली पेंटिंग हजारो वर्षापासून इथे काढली जाते आणि महिलांच्या माध्यमातून ही काढली जाते. खास करून आमच्या हरेक रीतीरिवाजमध्ये ही पेंटिंग काढली जाते. ही कला नाही म्हणत हे एक प्रकारची लिपी आहे. आम्ही हिला वारली लिपी सांगू शकतात तुम्ही. आणि ही चौकाच्या माध्यमातून हजारो वर्षापासून महिला काढत आलेल्या आहेत. आमच्या लग्नामध्ये पारंपरिक चौक लिहिला जातो आणि त्याला लिहिणं सांगतात. आणि ही एक प्रकारची लिपी आहे आणि हे लिहिण्याचे काम सवासीन महिला लग्नामध्ये करत आलेले आहे. आणि आज ह्याचे एक मार्केटिंग स्वरूप मिळालेलं आहे आणि कमर्शलायझेशन झाल्यामुळे ही जी कला होती किंवा हे जी लिपी होती ह्याचं जे रूपांतर झालेलं आहे हे पेंटिंगमध्ये झालेलं आहे. आणि ही आज पेंटिंग आहे ही जगप्रसिद्ध झालेली आहे आणि अशा प्रकारे हे एक बिझनेसमध्ये इन्वॉल्व झालेली आहे. तर ही अशा प्रकारे ह्याची हिस्ट्री राहिलेली आहे वारली पेंटिंगची. मुळात जे वारली चित्र आहे किंवा जे आता सांगितलं लिपी ह्याचा आपण इतिहास जर तपासायला गेला तर आर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि जे मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका नावाचं जे गुफा आहे त्याच्यामध्ये जी चित्र काढलेली आहेत त्यांचं वय काउंट केलेलं आहे. तर त्याचं वय आहे 10,000 वर्ष जुनं. तर ती ही आदिम काळापासून जे आदिवासी लोक जंगलामध्ये राहायचे मग शिकार करायचे मग कुठे जायचं तर मग ते त्यावेळेस कुठले लिखाणाचं हे स्वरूप नव्हतं. मग ते आपल्या खुणांच्या माध्यमातून ह्या गोष्टी ठेवायचे. तर तसंच हे आज पण तुम्ही जी चित्र बघताय आणि भीमबेटकाची चित्र हे एकदम सिमिलर आहेत आणि ह्यांचा खूप मोठा इतिहास राहिलेला आहे. मग काही घरामध्ये कार्यक्रम असेल काही असेल मग लग्न असेल तर लग्न ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय वस्तू लागणार आहे त्याचा स्वरूपामध्ये चौक हा लिहिला जातो. महिला त्या चौकाच्या माध्यमातून सांगतात की ह्या आमच्या लग्नाला काय काय गोष्टी आवश्यक आहेत. मग आम्हाला बाशिंग लागणार आहे नवीन कपडे लागणार आहेत किंवा काय काय आमच्या ह्याच्यामध्ये वाद्य आहेत हे सगळं चित्रित केली जातं. म्हणजे सांगायचा मुद्दा की लिपिकेच्या स्वरूपामध्ये सांगितलं जातं आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या जातात. आणि आज पण तुम्ही जे चित्र बघाल त्याच्यामध्ये एक लिखाण असतं किंवा एक मेसेज असतो तो त्या माध्यमातून दिला जातो. म्हणून ह्या खुणांच्या स्वरूपामध्ये आदिम काळापासून आदिवासी समाज हे चित्राच्या माध्यमातून लोकांना सांगत आलेलं आहे. मग जे पण आपलं डे टू डे लाईफचं काम असेल शेतात जाणं जंगलात जाणं शिकार असेल किंवा लग्न प्रसंग असेल की जे पण कामं आहेत ती ह्या चित्रांच्या माध्यमातून त्यांनी चितारलेली आहेत. आणि म्हणून हा एक ऐतिहासिक आणि जुना परंपरागत वारसा आहे असं आपण ह्या इतिहासाच्या बाबतीत सांगू शकतो. या चित्राचे रूपांतर सध्या पेंटिंग मध्ये झाले आहे. वारली पेंटिंग असलेल्या कापडाला किंवा कोणत्याही गोष्टीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यासाठी अनेक आदिवासी महिला काम करत असून त्यांना रोजगार मिळाला आहे. पालघर येथील आदिवासी महिला एकता मंडळ ही आदिवासी महिलांना घेऊन वारली पेंटिंग करण्याचे काम करतात. यामध्ये तारा बोंबडे आणि दीप्ती कांबडी या वारली पेंटिंग करतात. विशेष म्हणजे या दोघींनाही शारीरिक व्यंग आहे मात्र आपले काम ते अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडतात असे वठार सांगतात. जेथे लग्न असतील तेथे चौक लिहायला सवाशिनी जातात. त्यामुळे महिला एकता मंडळातर्फे 45 आदिवासी महिलांना आम्ही चौक काढण्याचे प्रशिक्षण दिल्याचे कीर्ती यांनी सांगितले. वारली पेंटिंगसाठी लागणारा ब्रश हा देखील बांबूने तयार केलेला असतो. तो ब्लेडनी तासून तयार करावा लागतो आणि त्यातूनच कला निर्मिती होते असे देखील कीर्ती यांनी सांगितले. भाग्यश्री प्रधानाचार्य, न्यूज 18 मराठी, पालघर.